मुळामुठा नदीकाठ विकसन आणि संवर्धन योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी नेमण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने बहुमताने मंजूर केला हे काम एस पीव्ही ऐवजी महापालिकेनेच करण्याची विरोधकांची उपसूचना देखील भाजपने फेटाळली त्यानंतर मूळ प्रस्ताव विरोधकांनी विरोध न केल्याने मंजूर करण्यात आला आहे दरम्यान योजनेच्या कामामुळे नदीची पूररेषा बदलण्यात येणार असून एक हजार सातशे एकर जागा मोकळी होईल त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे भले होणार आहे पी व्हीमुळे पुणेकरांच्या अधिकारांवर गदा येणार असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे मुळामोठा नदीकाठ विकसन आणि संवर्धनासाठी सुमारे दोन हजार सहाशे एकोणीस कोटी रुपयांची योजना आखली असून तिच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेतील पदाधिकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एस पी व्ही नेमण्यात आली आहे स्थायी समितीने मंजुरी दिल्यानंतर अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला होता याआधीचा अनुभव चांगला नाही कामे न करताच महापालिकेचे लाखो रुपये घेतले आहेत त्यामुळे एस पी व्ही महापालिकेनेच काम करावे अशी भूमिका विरोधकांनी घेतली चर्चेदरम्यान भाजप वगळता सर्वच पक्षांच्या सदस्यांनी एस पी व्हीला विरोध केला त्यानंतर मतदान घेण्यात आले नदी सुरक्षित स्वच्छ आणि सुंदर व्हावी पण कामांचा प्राधान्यक्रम ठरवला पाहिजेत कंपनीमुळे पुणेकरांचे नुकसान होणार असतानाही त्याकडे दुर्लक्ष करीत सत्ताधारी बहुमताच्या बळावर जनतेची फसवणूक करीत आहेत पूर मोकळ्या होणाऱ्या जागा बांधकाम व्यावसायिकांच्या घशात घातल्या जाणार असल्याचा आरोप यावेळी विरोधकांनी केला आहे